कुठल्याही जेवणातला विलन म्हणजे कोबी. कोबीचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी सगळे तोंड वाकडं करतात. पण ह्याच कोबीचा एक मस्त पराठा मी तुम्हाला दाखवणार आहे की जो खाल्ल्यावर तुम्हाला कोबीसुद्धा चविष्ट लागेल. तर आजची आपली रुचकर मेजवानी आहे कोबीचा पराठा. आधी आपण पराठ्याचं स्टफिंग करून घेऊया. 2 चमचे तेल, 1/2 चमचा राई, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेले, 1/2 चमचा हळदी पावडर, 1/2 राई तडतडून द्यायची. आता आपण ह्यात 2 कांदे बारीक चिरून घेतले ते घालतोय, त्यानंतर थोडीशी कोथमीर, मीठ चवीप्रमाणे, थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा होऊन द्यायचा आहे, पूर्णपणे पण कांदा शिजून द्यायचा नाही आहे. आता आपण ह्यात बारीक चिरलेला कोबी घेऊया. साधारण 2 कप घेतलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे कोबी शिजवायचा नाही आहे. झाकण देऊन फक्त 5 मिनिटं वाट बघायची आहे. स्टफिंग झालंय का बघूया. स्टफिंग तयार आहे, गॅस बंद करायचंय, खाली उतरून घ्यायचंय, व्यवस्थित हलवून घ्यायचंय, हे थोडी वाफ जाऊन द्यायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चीज किसून घालायचंय. आता आपण हे मिक्स करून घेऊया, कारण चीज जर तुम्ही शिजवताना घातलं तर कढईला ते खाली लागतं, म्हणून ते आपण उतरवल्यावरती चीज घालायचं. चीजच्या ऐवजी तुम्ही पनीरही यूज करू शकता. आणि आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि ह्यांची कोथिंबीर आहे ती घालूया. आता हे जे स्टफिंग आहे ते आपण थोडंसं थंड होऊन देऊया, 1-5 मिनिटं वाट बघूया. आपलं सारण थंड झालेलं आहे. आता आपण पराठा लाटायला घेऊया. आपण नेहमी जशी चपातीला लागते तशी कणिक म्हणून ठेवलेली आहे. आपण इथे गॅस चालू करूया. छान असा गोल पोळी आपण लाटून घ्यायची. तर आपण हे जे सारण केलेलं आहे ते आपण सारण घालणार आहोत. आणि नंतर फोल्ड करायचंय, इथून फोल्ड करायचंय. अगोदर व्यवस्थित दाबून घ्यायचंय की त्यातली हवा निघून गेली पाहिजे. त्यानंतर थोडंसं पीठ घेऊन तो लाटायचंय, थोडासा हलका लाटायचंय. एका बाउलमध्ये मी इकडे तेल घेतलेलं आहे. तर आता आपण काय करूया, पराठा थोडासा भाजून घेऊया. हा एका साईडने होतोय, तोपर्यंत आपण दुसरा पराठा लाटून घेऊया. हा झालाय का बघूया. एका साईडनी झालंय, थोडंसं पुन्हा तेल टाकूया आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी खरपूस पराठा भाजून घ्यायचंय. हा पराठा दोन्ही साईडनी झालाय, आपण हा काढून घेऊया. आपण झालाय का बघूया. आपण झालंय, आता आपण हाही काढून घेऊया. आपले कोबीचे पराठे तयार आहेत. हे कोबीचे पराठे तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर, सॉस बरोबर
अगदी नुसते खाल्ले तरीही छान लागतात. आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी काय करायचंय, पाहत राहायचंय रुचकर मेजवानी.